बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टूडेंट, आज हम पेज नंबर 14 के सेंटेंसेस की स्टडी करेंगे। हु इज टॉम, टॉम कौन आहे। हु इज शी, ती कौन आहे किंवा त्या कौन आहेत। हु फोन्ड, कोणी फोन केला। हु टॉक्ड, कोण बोलला। हु वॉज इट, कोण होतो। हु इज हेअर, कोण आहे इथे किंवा इथे कोण आहे। हु इज दॅट, ती कोण आहे किंवा तो कोण किंवा ते कोण किंवा ती कोण किंवा तो कोण आहे किंवा ते कोण आहेत। यू डिसाइड, तुम्हीच ठरवा किंवा तूच ठरव किंवा तुम्ही ठरवा किंवा तू ठरव। यू मे गो, तुम्ही जाऊ शकता किंवा तू जाऊ शकतोस किंवा तुम्ही निघू शकता किंवा तू जाऊ शकतेस। यू हॅव ओन, तू जिंकला आहेस किंवा तू जिंकली आहेस किंवा तुम्ही जिंकला आहात। Anyone at home, घरी कोणी आहे का। Are you Tom, तू टॉम आहेस का। Be prepared, तयार रहा। Are you new, तू नवीन आहेस का किंवा तुम्ही नवीन आहात का। Breath out, श्वास सोड किंवा श्वास सोडा। Come inside or come in, आत ये किंवा आत या। Did Tom eat? Tom ने खाला का। Did Tom win? Tom जिंकला का। Don't argue, वाद घालू नका। Don't fight, लड़ू नका किंवा लड़ू नकोस किंवा मारामारी करू नका। Don't leave, सोडू नकोस किंवा सोडून जाऊ नकोस। Eat with us, आमच्या बराबर खा। Forgive Tom, टॉमला माफ कर किंवा टॉमला माफ करा। गो हॅव फन, जा मजा कर किंवा जाऊन मजा कर। गो हेल्प टॉम, जा टॉमची मदत कर। ही फाउंड इट, त्याला सापडलं। ही इज हॅप्पी, तो खुश आहे किंवा ते खुश आहेत। ही इज लाईंग, तो खोटं बोलतोय। ही इज यंग, तो तरुण आहे। ही रिझाइन, त्याने राजीनामा दिला। ही स्टूड अप, तो उभा झाला किंवा तो उभा राहिला। हाउ स्ट्रेंज, किती विचित्र। आय एम टॉलर, मी जास्त उंच आहे। आय एम बॅक, मी परत आलो किंवा मी परत आले। आय कॅन डू इट, मी करू शकतो किंवा मी करू शकते। आय कांट फ्लाय, मला उडता येत नाही। आय कांट से, मला सांगता येत नाही किंवा मी सांगू शकत नाही। आय डोंट क्राय, मी रडत नाही। आय डोंट इट, मी खात नाही। आय ड्रँक टी, मी चहा प्यालो किंवा मी चहा प्यायले। आय ईट ब्रेड, मी ब्रेड खातो किंवा मी पाव खाते। आय ईट फ्रूट, मी फळं खातो किंवा मी फळं खाते। आय फील फाईन, मला बरा वाटतोय। आय फेल्ट दॅट, मला जाणवलं ते। आय फॉरगॉट इट, मी ते विसरलो किंवा मी ते विसरले। आय हॅड अ कॅट, माझ्याकडे एक मांजर होती। आय हॅव टाईम, माझ्याकडे वेळ आहे। आय नो धिस, मला हे माहीत आहे। आय न्यू इट, ते मला माहीत होतं। आय फेल्ट लेफ्ट होम, मी घर सोडून गेलो किंवा मी घर सोडून गेले। स्टूडेंट, इन सेंटेन्सेस की बार बार प्रॅक्टिस कीजिए। थँक्यू।